वळूया पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे भारतीय बनावटीची आणखीन एक लस लवकरच नागरिकांसाठीही उपलब्ध होणार आहे. यात दिलासदायक अशी बातमी आहे ती म्हणजे देशातील सर्वात स्वस्त ही लस ठरण्याची शक्यता आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल ई या कंपनीने कॉर्बोवॅक्स ही लस विकसित केली आहे. तर कॉर्बोवॅक्सच्या एका डोसची किंमत ही 250 रुपये असणार आहे, पण लसीच्या दोन्ही डोसची किंमत ही 400 रुपयांपेक्षा कमी सुद्धा होऊ शकते असे संकेत कंपनीच्या MD महिमा दातला यांनी दिले आहेत. या लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर 28 दिवसांचं असणार आहे. तर कॉर्बोवॅक्सच्या सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या या सुरू झाल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे परिणाम समाधानकारक असल्याची माहिती देण्यात येते. तर केंद्राने कॉर्बोवॅक्सचे 30 कोटी डोस हे बुक केले आहेत आणि यासाठी जवळपास 1500 कोटींची आगाऊ रक्कम सुद्धा देण्यात आली आहे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे सध्या ज्येष्ठ अभिनेत्री दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 98 वर्षीय दिलीपजींना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होतोय. दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या बिघडल्याचं कळतंय. त्यांना व्हेंटिलेटरच्या सपोर्टवरती ठेवण्यात आलंय. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जलील पारकर हे दिलीप कुमार यांच्यावरती उपचार करतायत. तर दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याची माहिती आता समोर येते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी हिंदुजा रुग्णालयात गेले होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची पवारांनी विचारपूस केली. दिलीप कुमार यांच्यावरती हिंदुजामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना आज सकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि यामुळे त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी सुद्धा त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.